आजार फीटजवळ वरती जेव्हा होतो ना तेव्हा प्रशांतची तब्येत थोडीशी खराब झाली, त्याला वॉमिटिंग वगैरे स्टार्ट झाल्या. सो त्याच्यासाठी आम्हाला तिथून लगेच निघायला लागलं. जास्त मला व्हिडिओ सो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपला आहे डे 3. सो डे 3 हे आपण प्रवास करणार आहे लेह टू नुब्रा व्हॅलीपर्यंत. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फुल एन्जॉय करणार आहे. आणि ह्या प्रवासामध्ये आपण काय काय कवर करणार आहे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि एन्जॉय करायला सुरुवात करूया. सो हाय फ्रेंड्स, फायनली आम्ही पोचलेलो आहे खारदुंगला पासला. आणि हे आहे 18,000 फीटवर. आणि तिथे गेल्याबरोबर आम्ही एकदम रिलॅक्स झालो. आणि तिथे गेल्याबरोबर वेदरसुद्धा चेंज झाला, लगेचच स्नोफॉल स्टार्ट झाला. सो इथे जेव्हा पण तुम्ही याल ना तेव्हा आहे ना तुमची तब्येतीची काळजी घ्या. आणि इथे आल्यावर थोडंसं श्वास घ्यायला त्रास होतो, सो त्याची काही करा. सो आमच्या ड्रायव्हरनेसुद्धा ऑक्सिजनचं बाटला कॅरी केलेला होता. सो तुम्ही पण सुद्धा कॅरी करूनच ट्रॅव्हलिंग करा. आणि इथे थोडंसं श्वास घ्यायला त्रास होतो. सो थोडंसं वेदर आपण एक जरा ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो, पण खूप सुंदर होतं. आणि जसं मी तिथे पोचली ना तसंच वेदर लगेचच चेंज झाला आणि स्नोफॉल स्टार्ट झाला. पण मी खूप 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 एन्जॉय केला आणि माझ्याबरोबर रियाने सुद्धा एन्जॉय केलं. सो हे जे आहे ना ते 18,000 फीटवर आहे आणि खूप सुंदर असं आहे. आणि इथे ना येण्यासाठी नशीब लागतं. सो बरेच वर्ष मी ट्राय करत होती, पण ह्यावर्षी फायनली माझं ड्रीम फायनली ट्रू झालेलं आहे. सो खूप सुंदर असं नजारा आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता, तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करू शकता. सो मी तर खूप एन्जॉय करते, तुम्ही पण माझ्या व्हिडिओबरोबर एन्जॉय करा. आणि मी असे सुंदर सुंदर नजारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ना की तुम्ही पण एन्जॉय करणार. सो फ्रेंड्स, इथे मी खूप एन्जॉय करते आहे आणि आता इथे स्नो पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही पण या ना तर तुम्ही पण खूप एन्जॉय करा. मला एकदम दम लागायला सुरुवात झालेली आहे. आणि नाही की याल ना तर तुम्ही एकदम रिलॅक्स फील, म्हणजे जास्त एक्साइटमेंट करू नका आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. हे बघा, माझ्याबरोबर माझी फॅमिलीसुद्धा एन्जॉय करते आणि माझ्याबरोबर माझं ग्रुपसुद्धा आहे. सो काहींना इकडे हाय फीटवर थोडंसं आल्यावर ना थोडा त्रास होतो आहे. सो आम्हाला तर एवढा झाला नाही, पण सो फ्रेंड इथे वेदर खूप खराब झालेलं आणि इथे आता स्नो पडायला पूर्ण स्टार्ट झालेले. सो म्हणून इथून निघायला लागणार आहे. म्हणून आता मी माझ्या कारमध्ये जाऊन बसते. सो हात एकदम गार झालेत आणि एकदम थंडी वाजायला लागलेली आहे. सो स्वतःची पण केअर करायला लागणार आहे, म्हणून मी कारमध्ये बसते. सो फ्रेंड्स, तुम्हाला लेहमध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन परमिट काढायला लागेल. सो त्यांची साईटसुद्धा आहे. सो त्या साईटवर जाऊन तुम्ही परमिट काढू शकता. आणि आम्ही ज्या टूरमधनं ट्रॅव्हलिंग करत होतो ना त्यांनीच आम्हाला हे सर्व प्रोव्हाइड केलेलं होतं. त्यांनीच परमिट वगैरे सर्व अवेलेबल केलेलं होतं. सो तुम्हाला ऑनलाईनसून परमिट काढायलाच लागेल, कंपल्सरी आहे. सो फ्रेंड्स, आता आहे ना आपण आलेलो आहे खारदुंगला गाव इथे आलेलो आहे. सो खारदुंगला पासला जिथे वरती आपण 14,000-18,000 फीटजवळ वरती जेव्हा होतो ना तेव्हा प्रशांतची तब्येत थोडीशी खराब झाली, त्याला वॉमिटिंग वगैरे स्टार्ट झाल्या.
सो त्याच्यासाठी आम्हाला तिथून लगेच निघायला लागलं. जास्त मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि रिया आणि मी परफेक्ट होतो, पण प्रशांतची तब्येत थोडी खराब झाली तिकडे आणि म्हणून आम्ही लगेचच निघालो. सो आता आम्ही इथे आलेलो आहे, खारदुंगला गाव इथे आलेलो आहे आणि आता आहे ना आम्ही थोडा इथे चहा नाश्ता वगैरे करतो, कारण की सकाळी मी काही घेतलेलं नव्हतं, कारण की मला माहिती होते वळणावाले रस्ते असले ना की आपल्याला मग आपली तब्येत खराब होते आणि मग आपल्याला वॉमिटिंग आणि चक्कर वगैरे स्टार्ट होते. सो ह्याच्यासाठी मी काही नाश्ता केलेला नव्हता आणि माझ्याबरोबर रियानेसुद्धा काही केलेला नव्हता. खाली प्रशांतने ब्रेकफास्ट केलेला होता ना म्हणून त्याला त्रास झाला. सो आता आम्ही इथे आलेलो आहे ब्रेकफास्ट किंवा थोडंसं चहा नाश्ता, थोडंसं स्नॅक्स खाणार आहे, मी जास्त खाणार नाही आहे. बघू नक्की खाईल की नाही हे पण माझं फिक्स नाही. सो आता मी इथे फक्त जास्त करून चहा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. सो प्रशांतला खूपच तब्येत त्याची डाऊन झाली आहे. सो आता आम्ही जातो आहे चहा वगैरे पिण्यासाठी. सो आता आहे ना आम्ही मस्तपैकी चहा वगैरे पितो आणि जाऊन थोडंसं रेस्ट घेणार, थोडं थांबणार आहे इथे आणि मग परत आम्ही पँगोंग लेकसाठी निघणार आहे, सॉरी नुब्रा व्हॅलीसाठी आम्ही इथून परत निघणार आहे. सो इथे पूर्ण आमचा ग्रुप थांबलेला आहे, कारण की कालच टूर लीडरने आमच्या पूर्ण आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेल्या होत्या, तरी पण काही काही लोकांनी खूप ब्रेकफास्ट केल्यामुळे त्यांना त्रास झाला आहे. सो आता आम्ही इथे थोडंसं चहा नाश्ता वगैरे घेतो आणि मग आपण नुब्रा व्हॅलीला पण इथे वॉमिट वगैरे करतात सगळ्यांना, गाड्या लागतात ते. आय डोंट नो की कदाचित क्लायमेट इकडचं सूट नसेल हो मे बी, त्याच्यामुळे सर्वांना अशा उलट्या वगैरे होतात. सो तुम्ही इथे आलात तर नक्की तुमची औषधे वगैरे कॅरी करा. आणि सध्या आम्ही आहे इकडे एक छोटंसं गाव आहे, तिथे आम्ही टी कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहे. सो फ्रेंड्स आता आहे ना आम्ही आता बिर्याणी मॅगी मागवलेली आहे. सो मॅगी आता आम्ही खाणार आहे आणि मी थोडीशी चहा घेतलेली आहे. सो इकडचं क्लायमेट ते एकदमच सुंदर, पण काही काही जणांना सूट नाही होते आणि त्याच्यामुळे वॉमिट आणि चक्कर वगैरे होते आणि खूप काही काहीची खूप तब्येत बिघडलं आहे जे आमच्या ग्रुपमध्ये, त्यांची पण काही काहीची तब्येत बिघडली. तरी पण टूर गाईड जो वर्षा आहे ना त्यांनी काल खूप छान अशी इन्फॉर्मेशन आम्हाला प्रोव्हाइड केलेली होती की तुम्हाला काय कॅरी करायचं आहे, किती वेळ तुम्हाला बाहेर थांबायचं आहे, कारण की खारदुंगला पासजवळ खूप 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 थंडी होती आणि जसं मी शूटला स्टार्ट केलं ना ते एका बाजूला स्नोसुद्धा स्टार्ट झालेला होता. सो मला शूट खूप करायचं होतं पण दुसऱ्या बाजूला प्रशांतची तब्येत खराब झाली आणि अर्धं शूट राहिलं माझं. सो आता आम्ही आलेलो खारदुंगला गाव आहे हा. सो आजूबाजूला काही सोयी नाही आहे, पण आता आम्ही इथे या मॅगी वगैरे खाणार आहे. सो थोड्या वेळ आम्ही इथे रेस्ट घेणार आहे, म्हणजे थांबणार आहे थोडं टाईम स्पेंड करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण नुब्रा व्हॅलीसाठी निघणार आहे. आणि हे आहे खारदुंगला गाव. सो पाहू शकता आजूबाजूला पूर्ण असे डोंगरच आहे, आजूबाजूला काही सोयच नाही आहे. सो तुम्ही याल ना तर तुमच्या औषधं वगैरे खूप कॅरी करा, कारण की इथे आजूबाजूला हॉस्पिटलसुद्धा नाही आहे. 40 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो डिस्ट्रिक्ट मोनेस्ट्रीला. सो ही जी मोनेस्ट्री आहे ना ती 350 वर्ष जुनी आहे आणि ह्याची हाईट जी आहे ना ती 108 आहे फीट. सो ही जी मोनेस्ट्री खूपच म्हणजे सगळ्यात मला लयमध्ये ना ही मोनेस्ट्री खूपच आवडली, कारण की इथे गेल्याबरोबर आपल्यामध्ये ना एक चांगल्या व्हाईब्स येतात आणि खूप माइंड आपलं एकदम फ्रेश होतं. सो ही मोनेस्ट्री ना पाहून मला खूपच छान वाटलं आणि खूप मोठीसुद्धा होती. आम्ही इथे खूप सारे फोटो सेशन वगैरे केले, पण तिथे मध्ये हाच एक प्रॉब्लेम आहे की केव्हाही वेदर खराब झाल्यामुळे ना आम्हाला तिथेसुद्धा जास्त वेळ थांबता आला नाही आणि खूप सुंदर होती आणि खूप हवा सुटलेली होती, म्हणजे एकदम वेदर खराब झालं आणि ते मोनेस्ट्रीमध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की तुम्हाला इथे थांबता येणार नाही जास्त वेळ, कारण की ही जी मोनेस्ट्री आहे ना ती पूर्ण चारी बाजूला डोंगर आहेत आणि मधी ही मोनेस्ट्री आहे आणि ही ओपनमध्ये मोनेस्ट्री असल्यामुळे ना इथे खूप 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 हवा सुटली आणि खूप सुंदर अशी होती आणि खूप छान पण होतं. थांबायचं होतं पण थांबता आलं नाही आहे आम्हाला, पण आम्ही थोडंफार जेवढं आम्हाला फोटो सेशन आणि व्हिडिओज वगैरे कवर करता आला ना तेवढं मी पूर्ण केला. आणि आजूबाजूला पाहाल ना तर खूप असं वेगळंच नजारा आहे. आजूबाजूला खूप ह्या बाजूला डोंगर आहे, त्या बाजूला हिरवळ, असं तुम्हाला नदी एक छोटीशी दिसेल. खूप छान असं वातावरण होतं आणि खूप छान होतं आणि आम्ही तो खूप एन्जॉय केलं आणि आम्ही मग जास्त तिथे थांबलो नाही आणि आम्ही मग निघालो नुब्रा व्हॅलीसाठी.
सो गाइज आज ना आपला स्टेज जो आहे ना तो नुब्रा वैली मध्ये आहे आणि टेंट मध्ये आपण राहणार आहे. सो हा असं टेंट असणार आहे आणि इथे त्यांनी सिटिंग दिली आहे, इथे प्रशांत बसलेला आहे. सो इथे मस्त सिटिंग दिलेली आहे आणि मोठा टेंट आहे. सो आतमध्ये जसं तुम्ही याल ना तो डबल बेडचा बेड आहे, सो याच्यावर तीन जण आरामशीर झोपू शकतात. सो खूप छान आहे आणि मेन म्हणजे नीट आणि क्लीन आहे. आणि इकडे त्यांनी ना अटॅच वॉशरूम दिलेला आहे. सो इथे ना थोडस अंधार आहे त्याच्यामुळे मला इकडे मी दाखवते तुम्हाला. सो तुम्ही पाहू शकता इथे वॉशरूम वगैरे दिलेला आहे, इथे वॉश बेसिन आहे नीट आणि क्लीन आणि इथे टॉयलेट सुद्धा आहे. सो एकदम नीट आणि क्लीन आहे इथे वॉशरूम आणि छान आहे आणि सर्वांनाच असेच दिलेले आहे नुब्रा वॅलीमध्ये. सो इथे आपण आहे ना 2 दिवसाचा स्टे घेणार आहे आणि खूपच सुंदर आहे. सो आता ना मी तुम्हाला थोडं बाहेरचं पण दाखवते की कशी आहे कॅम्पिंग आहे इकडे ते. या असा हा कॅम्प आहे आणि ह्या कॅम्पचं नाव आहे कोरा वॅली असं. हे नुब्रा वॅलीचे इथे कॅम्प आहे आणि खूप सुंदर आहे बघा. हा आजूबाजूला किती आहेत ते. सो तुम्ही पाहू शकता आजूबाजूला फुल असे डोंगर आहेत आणि हे पूर्ण असं कॅम्प इथे त्यांनी बांधलेली आहे. खूप सुंदर आहे. सो आता ना लंच वगैरे झालेला आहे. सो आता आम्ही थोडा रेस्ट घेणार आहे आणि नंतर मग आपण परत साईटसीइंग करण्यासाठी आपण निघणार आहे. सो आता थोडा रेस्ट घेणार आहे आपण आणि मग आपण साईटसीइंगसाठी निघणार आहे. सो छान आहे वाटतात एकदम कॅम्प तुम्ही पाहू शकता बघा खूप सुंदर. आणि नेक्स्ट आमचं साईट सीन होतं हुंदर या गावामध्ये ना आम्ही एक कॅमल रायडिंग केले आणि सो तुम्ही खाली पूर्ण पाहाल ना आजूबाजूला तो व्हाईट वाळू असते आणि ह्या वाळूमधनं कॅमल रायडिंग वगैरे करायचं असतं. सो हे जे कॅमल आहेत ना ते एक वेगळेच आहेत, जे नॉर्मल कॅमल असतात तसे नसतात. हे कॅमल एक युनिक असतात कॅमल आहे आणि खूप एन्जॉय केलं. ह्याचे पर पर्सन त्यांनी 300 रुपये घेतलेले होते. मॅक्सिमम 1.5 किलोमीटरची राईड असते आणि खूप सुंदर होती आणि खूप युनिक होते हे बी कॅमल. आणि एक वेगळ्या प्रकारची म्हणजे थंडी असल्यामुळे ना त्यांचे केस वगैरे एक युनिकच होते. सो आम्ही तर खूप एन्जॉय केलं. सो तुम्ही पण आलात ना तर हुंदर इथे तुम्ही कॅमल रायडिंग आणि बाईक रायडिंगसुद्धा करू शकता. सो आम्हीसुद्धा एन्जॉय. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय केला असेल. सो एन्जॉय केला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. बाय फ्रेंड्स, टेक केअर.